नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा 2022 विचारलेला प्रश्न, जर इंग्रजी अक्षरे ए ते एम मधील अक्षरे अनुक्रमे 1 ते 13 पर्यंतची संख्या दर्शवित असतील आणि एन 0 दर्शवत असेल आणि ओ ते झेड मधील अक्षरे अनुक्रमे -1 ते -12 असतील तर सक्सेस दर्शवणाऱ्या पूर्णांकाची बेरीज किती असेल? तर अशा टाईपच्या प्रश्नामध्ये ए टू एम ऑलरेडी आपण एकतर तुम्ही त्याचे नंबर्स पाठ करा किंवा तिथे एक्झाममध्ये पॉसिबल असेल तर 1 to m 13 याचे नंबर लिहा. त्यानंतर एनला दिलेलं आहे 0 तर एनला 0 लिहिला. त्यानंतर एन 0 इथे ओ -1 पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. तर इथे -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10 -11 आणि -12. तर सक्सेसची स्पेलिंगमध्ये एस किती नंबरला आहे तर एस आहे -5 ला. तर -5 प्लस यू किती नंबरला आहे तर -7 नंबरला आहे. तर इथे -7 लिहिला. त्यानंतर सी सी डबल सी आहे तर 2 वेळा सी सी 3 नंबरला येतो. तर 3 + 3 डायरेक्ट मी 3 + 3 6 लिहिले तरी चालतील. तर इथे मी 3 + 3 लिहितो. त्यानंतर ई आहे 5 नंबरला +5 डबल एस म्हणजे एस एस आहे 5 नंबरला तर -5 -5. जरी तुम्ही यांची बेरीज केली तर तुम्हाला कळेल की काय उत्तर आहे. तर -5 + -7 किती येतं? -12 +3 + 3 + 5 म्हणजे हा जर तुम्ही डायरेक्ट -5 + 5 जरी कट केलं तरी काय हरकत नाही. तर इथे 5 + 3 + 3 + 6 येतील आणि इथे -5 येईल. तर 6 मधून 1 वजा केला तर इथे येईल +1 म्हणजेच -12 + 1 किती येतील तर -11 येईल. तर ऑप्शन क्रमांक 1 -11 हे तुमचं उत्तर असेल. आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल. अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत. आत्तापुरतं एवढंच. परत भेटू या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.